ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकवीस संचालक पदांसाठी निवडणूक होत असून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी एकशे तीन जणांनी त्यांचे दोनशे सहा उमेदवारी अर्ज दाखल केले यापैकी विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह आधीचे तीन संचालक आणि दोन नवीन अशा सहा जणांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही त्यामुळे ते बिनविरोध विजयी झाल्यानं त्यांचं अभिनंदन होत प्राथमिक कृषी पतापुरवढा वसई तालुका या मतदारसंघातून अध्यक्ष पाटील बिनविरोध विजयी झालेत शिवाय अंबरनाथचे विद्यमान संचालक राजेश पाटील जव्हारचे दिलीप पटेकर यांच्यासह ठाण्यातील विद्यमान संचालक बाबाजी पाटील विजयी झालेत शिवाय प्रथमच आणि बिनविरोध विजयी होणाऱ्यांमध्ये माजी आमदार अमित घोडा हे असून ते डहाणू मतदारसंघातून विजयी झालेत त्यांचे वडील आणि माजी आमदार कृष्णा घोडा या मतदारसंघातून विजयी होत असत याप्रमाणे मोखाडा तालुक्यातून बाबूराव दिघा हे प्रथमच बिनविरोध विषयी झालेत या मतदारसंघातून अॅडव्होक देविदास पाटील निवडून येत असत पाटील यांचं निधन झालं बिनविरोध विजयी झालेल्यांमधील पाच संचालक आमचेच असल्याचा दावा विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी कला टीडीसीसी एकवीस जणांच्या संचालक मंडळांसाठी तीस मार्च रोजी मतदान होऊन मतमोजणी एकतीस मार्चला पार पडणार शेवटच्या दिवसापर्यंत प्राप्त झालेल्या दोनशे सहा उमेदवारी अर्जांची छाननी पाच मार्चला होणार आहे त्यानंतर या निवडणुकीच्या रिंगणातील लढतीचं चित्र स्पष्ट होईल